स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर फ्रेंड्स, सर्वात अगोदर सांगा, तुम्ही सारे मजेत आहे ना? मी पण खूप मजेत आहे। तर काल रात्री हे आले नाही, काल रात्री मला यांचा 10:30 फोन आला की बाबा मी आत्ताच अमरावतीहून निघालो। तर मग मी म्हटलं बा आता एवढ्या रात्री काही येऊ नका इथे, तर मग आज इथे येणार आहे। तर सोबत आई पण येणार आहेत। तर कालचं जे आईने स्वयंपाक बनवला होता ना, तो फक्त आम्हालाच खावा लागला। तर आज आईने पुन्हा स्वयंपाक बनवला। तर आज पुन्हा आईने पनीरची भाजी बनवली, त्यानंतर कढी बनवली, आणि आज आता पुरणाच्या पोळ्या बनवत आहे। सर्व पापड कुरडी वगैरे सर्व तळून घेतलं आईनी, आणि आज आईनी आहे ना दोन फळ पण बनवले। तर हे झालेले आहेत। तर आता मी हे दोन फळ आहे ना गाईला लावून येते, गाईची पूजा करून येते, आणि हे पण आता एवढ्यात येतच असतील। तर हे आल्यानंतर मग जेवणाची तयारी करते, म्हणजे ताट वगैरे वाढण्याची तयारी करते, रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे। तर पटकन आता लवकर जाते आणि लवकर येते। चला तर मग आता गाईचा पण नैवेद्य तयार झालेला आहे इथे, आणि धुणफळ पण तयार झालेले आहेत। तर इकडे मी आता एका तांब्यामध्ये पाणी घेऊन घेतलं, हळदी कुंकवाचं घेऊन घेतलं। तर आता पटकन मी आता गाईची पूजा करून येते आणि गाईला धुणफळ चारून येते। तर गाईची पूजा करून झालेली आहे, गाई आता धुणफळ खात आहे। तर आता हे पण येतच असतील। तर इथे आहे ना मी सर्व तयारी करून घेत आहे। तर सर्वात अगोदर इथे मी आहे ना दोन्हीकडे आहे ना रांगोळी काढून घेत आहे, कारण की मग आहे ना हे आल्यानंतर मग माझं एवढं होणार नाही, कारण की माझ्या मागे खूप घाई लागणार आहे। तर मी यांना फोन केला होता, तर यांनी सांगितलं की बा मी आईला हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे, आईला सलाईन लागलेली आहे। तर म्हणून म्हटलं की चला मग आता मी लवकर लवकर इथली तयारी करून घेते, कारण की मग आई आल्यानंतर मग या दोघांना अगोदर जेवण देऊन देणार, त्याच्यानंतर मग आईला गोळ्या पण द्यायच्या आहेत। तर चला आता इथे रांगोळी काढून तर झालेली आहे माझी, आता मी ना ताटं तयार करून घेते। मग आणखीन नाही केलं तर म्हणसान ना सासऱ्याची, तर आम्हाला फक्त काय दाळ भाजी पोळीच भेटते, भातच म्हणते शंकर। हो ना, आईची अचानक तब्येत खराब झाली, हो ना आता सलाईन लावून 2-3 दिवसापासून म्हणत पण आई ऐकतच नव्हती। आज निघाला दिवस जास्त तब्येत खराब झाल्यानंतर। मग संध्याकाळी आणखीन एक घेऊन घेऊ, ते ऍपलचे हे घे जाणे, ते ज्यूस पावर तो बिचारा बोलला डॉक्टर तुम्हाला। मग काय उचलू ना, ऐकतच नाही ते, आम्ही काय करू म्हणा, सांग खोकला। तर आता इथे आम्ही तिघेजण पण जेवण करायला बसलो होतो, आणि आई तिकडे ना गरम गरम पुरणाच्या पोळ्या बनवत होती। आणि आज तर माझी जेने इतकी मोठी चुकी झाली, ऍक्च्युली मला माहितीच नव्हतं की बा मला आईची इथं राहायचं आहे म्हणून। तर म्हणून मग मी ना जो ड्रेस घालून आली होती ना तो ड्रेस पुन्हा घातला। तसं तर माझ्या आईने मला म्हटलं होतं की बा साडी घाल, आईच्या कसं आहे खूप साऱ्या साड्या आहेत, आणि आईचे जे ब्लाऊज आहेत ना हे मला परफेक्ट होतात। पण कसं आहे मी आता थोडीशी जाडी झाली, आधी होत होते पण आता होत नाहीत। तर म्हणून मग मी ना जो काल ड्रेस घालून आली होती ना तो ड्रेस घातला। तर प्लीज याच्यावर आता निगेटिव्ह कमेंट करू नका की बाई तू आईच्या इथं आली आणि साडी घातली नाही। तर हेच ते कारण आहे की बा मी काल ना एकच ड्रेसवर आली होती आणि तोच ड्रेस आहे ना आज पण घातला। तर चला आता इथे आई आम्हाला विचारत होती की बा आणखीन काय पाहिजे काय, तर आम्ही त्यांना नाही सांगितलं, कारण की आहे ना आज आईने इतकं सारं जेवण बनवलं की ताट बघूनच आहे ना आमचं पोट भरलं होतं।
तर आता जेवण झाल्यानंतर आहे ना, आई आहे ना हे भांडे दाखवत आहे माझ्या सासूबाईला की बा मी अधिक महिन्याला हिला काय देणार आहे. तर अधिक महिन्याला मलाच नाही, माझ्या तिन्ही बहिणी साठी आहे ना आईने आहे ना काही ना काही आणलेलं आहे. तर यापैकी आहे ना सर्वात मोठं जे भांडं आहे ना हे माझं आहे. तुम्ही बघू शकता आईने आत्ताच माझ्या सासूबाईला ओपन करून दाखवलेलं आहे. तर मी आहे ना असा तांब्याचा एक माठ घेतलेला आहे. तसं तर मला आहे ना आई विचारत होती की बा तुला गंगाळ पाहिजे का, पण कसं आहे माझ्या इथं ऑलरेडी 3 गंगाळ आहेत. तर म्हणून मग मी आईला म्हटलं की बा मला गंगाळ नाही पाहिजे, मला माठ पाहिजे. तर म्हणून मग आईने आहे ना माझ्यासाठी असा तांब्याचा माठ आणला आणि आमच्याकडे आहे ना असा तांब्याची वस्तू जवईला आणि मुलीला दिल्या जाते. पण आता कसं आहे खूप जणांच्याकडे आता नवीन नवीन पद्धती निघाल्या, कोणी यांना सोन्याच्या अंगठ्या देतात, चांदीचा दिवा देतात. तर आता कसं आहे आता जशी माझ्या आईची परिस्थिती आहे ना तशीच माझ्या आईनी आमच्यासाठी केलेलं आहे. तर म्हणून मग मी यांना जास्त की आईला मागितलेलं नाही आहे. तर तरी पण आईनी माझ्यासाठी ना हा तांब्याचा जो माठ आहे ना हा माझ्यासाठी घेतला आणि आमच्या दोघांना कपडे घेतले. कारण की ना मला मागे खूप जण विचारत होते की बा ताई तुझ्या आईचं अगोदरचं घर आहे ना हे वेगळं होतं आणि हे घर वेगळं आहे, तर तुझ्या आईनी का नवीन घर घेतले का, तर हे आम्हाला सांग. पण तेव्हा कसं सांगणं झालं नाही माझ्याच्यानी. तर म्हणून मग मी आज तुम्हाला सांगते की बा कसं आहे माझ्या बाबाचं आहे ना घर नाही आहे. कारण की आमचं अगोदर आहे ना खूप मोठं घर होतं, म्हणजे जोडीबंडी होती, ट्रॅक्टर होता. पण ते कसं आहे सर्व गेलं, तर त्याच्यामुळे आहे ना तर त्यांच्याकडे आहे ना आता काहीच नाही राहिलं. तर म्हणून मग आता ते भाड्याच्या घरामध्ये राहतात. तशी तर त्यांनी जागा घेतलेली आहे, पण आता कसं घर बांधायचं राहिलं. कारण की जेव्हा मी लहान होती ना तेव्हाच माझ्या बाबाचं आहे ना घर गेलं, जोडीबंडी गेली, सर्वच गेलं. तर तेव्हापासून आम्ही आहे ना भाड्याच्या घरामध्ये आहे. तशी तर जागा घेतलेली आहे, पण घर बांधायचं राहिलं त्याचं पण एक कारण आहे. आम्ही कसं चौघी बहिणी आहे आणि चौघीचे मागोमाग आहे ना आमचे लग्न झाले. आणि महत्त्वाचं म्हणजे कसं मोठ्या ताईचं लग्न झालं, त्याच्यानंतर तिची डिलिव्हरी हे ते सर्व आम्हाला करावं लागलं. तर अशा प्रकारे माझ्या आईबाबांनी आहे ना सर्व हातावरच केलं आणि आमचे लग्न पण आहे ना त्यांनी कामाला जाऊनच केले. तर म्हणून मग आहे ना आता ते भाड्याच्या घरामध्ये आहेत, पण लवकरच ते त्यांचं घर बांधतील. तर चला तर मग फ्रेंड्स हे होतं त्याचं उत्तर जे मी तुम्हाला मागे सांगितलं नाही की बा माझ्या आईने रूम का चेंज केली. तर चला तर मग आता इथे वेळ आलेली आहे की बा आता जवयाला जवयाचं गिफ्ट मिळणार आहे. तर सर्वात अगोदर आई इथे आहे ना आता त्यांचं अक्षवण करत आहेत आणि त्यांचं अक्षवण करून झाल्यानंतर मग माझं अक्षवण केलं. तर सर्वात अगोदर आईने आहे ना त्यांना त्यांचे कपडे दिले जे काल आम्ही त्यांच्यासाठी आणले होते ते, आणि त्याच्यासोबत आहे ना आईनी तो तांब्याचा दिवा आहे ना तो, त्याच्यानंतर आईने आहे ना अनारसे केले होते. तर ते अनारसे आणि बत्ताशे जे मी पॉलिथिनमध्ये पॅक केले होते ना ते, तर हे सर्व आईनी यांना दिलं. आणि मला आता इथे साडी दिली, बांगड्या दिल्या. तर आणि त्याच्यानंतर यांचं गिफ्ट यांना मी म्हणत होती की एक काम करा बा आईनी आता तुम्हाला हे गिफ्ट दिलं, तर आता हे गिफ्टचं जे काम आहे बा याच्यामध्ये पाणी वगैरे भरणं, तर हे आता काम तुमच्याकडे लागलं. तर इथे आई आता त्यांच्या पाया लागत होती पण ते नाहीच म्हणत होते. तर मग माझ्या सासूबाईंनी सांगितलं की नाही बा अधिक महिन्याला जवळच्या आणि मुलीच्या पाया लागतच असतात. तर म्हणून मग आता आईने त्यांच्या पाया लागले आणि त्यांना तो माठ दिला. तर चला आता हे सर्व ठेवून देते मी साईडला. तर आता आम्हाला अधिक महिन्याचं आमचं गिफ्ट मिळालेलं आहे. तर आता हे सर्व ठेवून देते मी आणि त्याच्यानंतर मग आईच्या पाया पडू. अधिक महिना अधिक महिना जेवण झालं, कपडे भेटले. तर आता हे चाललेले आहेत घरी आईला घेऊन, कारण की पप्पा येणार होते. तर म्हणून मग आई आधी पुढे चालल्या, त्याच्यानंतर मग हे मला घ्यायला येतील. आत्ताच आई आणि हे गेलेले आहेत घरी, आईला बरं नव्हतं तर यांनी आईला हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. तर आईने सलाईन घेतली. तसं तर मी 2-3 दिवसापासून म्हणत होती आईला की बा सलाईन घेऊन घ्या, कसं आहे पाणी बदल झाला, कारण आम्ही नळाचं पाणी पिलं ना तर त्याच्यामुळे आईचं पोट खूप दुखत होतं आणि आईला टॉयलेट लागली होती. तर त्या दिवशी तर आम्ही आईला गोळी वगैरे दिली, तर आईची तब्येत बरोबर झाली होती, पण कालरात्रीपासून पुन्हा आईची तब्येत खराब झाली होती. तर आज यांनी आईला हॉस्पिटलमध्ये आणलं होतं, तर आईने सलाईन वगैरे घेतली. आता आईची तब्येत चांगली आहे,
तर बस आता जेवण वगैरे झालं आणि हे आता आईला घेऊन घरी गेले. मी थांबणार आहे इथे कारण की गाडी सर्व्हिसिंग करायची आहे. तर हे आता घरी गेल्यानंतर गाडी सर्व्हिसिंग करायला नेतील आणि मग संध्याकाळी मग मला घ्यायला येतील. माझी तयारी झालेली आहे आणि आता हे येणारच आहेत मला घ्यायला. तर आता मी आईच्या इथे ना डोकं धुवून घेतलं कारण की उद्या सकाळीच आम्हाला निघायचं आहे 4 वाजता. तर इतक्या सकाळी डोकं धुणं होणार नाही म्हणून मी यांना आईच्या इथं डोकं धुवून घेतलं. तर चला आई आता इथे दिवे लावत आहे संध्याकाळचे आणि कुंकू वगैरे लावून घेणार. आता सर्व देणं घेणं तर सर्व झालेलं आहे. टिफिन पण घेऊन घेतला मी संध्याकाळचा आणि काय आई आणि आईने दिलेलं गिफ्ट पण घेऊन घेतलं. तर आता हे येतीनच मला घ्यायला. तर आता आई मला कुंकू लावणार त्यानंतर मग मी घरी जाणार. चला मग बोलते मग मी तुमच्यासोबत घरी गेल्यानंतर. बस आता पोचते मी घरी आणि मी यांना इथे तांब्याचा जो माठ आहे ना हा काढून घेतला. आता याला रोज मी भरून ठेवत जाणार आणि याच्यामध्येच आम्ही सर्जन पाणी पित जाणार. चला आता संध्याकाळ झालेली आहे तर दिवे लावून घेते आणि नंतर मग मला माझी पॅकिंग पण करायची आहे कारण की उद्या सकाळी 4 वाजता मला निघायचं आहे आम्हाला इथून. तर माझी पॅकिंग पण राहिली करायची. तर आता हे थोडंसं सामान आणायला गेले चिल्लर चालणार मेडिसिन वगैरे. तर यांना हे सांगून दिलं मी आता काय काय कोणती कोणती मेडिसिन आणायची आहे. तर आता हे येईपर्यंत मला काय काय सामान घ्यायचं आहे सोबत हे सर्व घेऊन घेते आणि माझी पॅकिंग करते. चला अगोदर घेऊन घेते. तर फ्रेंड्स आता जे जे कपडे मला टूरवर घेऊन जायचे आहेत ना हे सर्व मी काढून घेतलेले आहेत आणि बॅगमध्ये भरायचे आहेत इतके सारे कपडे झाले. फक्त माझेच झाले, फक्त यांचे राहिले भरायचे आणखीन. फक्त मी माझे काढून ठेवले, आता हे मला यांचे कपडे काढून देतील. तसे तर मी त्या दिवशी यांच्यासाठी जे शॉपिंग केली होती ना तेच कपडे बाहेर काढले आणि बाकीचं सर्व सामान काढून घेतलं. मेडिसिन वगैरे काय काय पाहिजे सोबत पाहिजे ते सर्व घेऊन घेतलेलं आहे. हँडवॉश, नंतर सोबत मेडिसिन, बाम, आयडेक्स, मुचा स्प्रे हे सर्व मी सोबत घेऊन घेतलं कारण की सांगता येत नाही कधी काय काम पडणार. तर हां, तर हे सर्व मेडिसिन वगैरे सर्व घेऊन घेतलेलं आहे. फक्त आता बॅग पॅक करायची राहिली. तर मला तुम्ही तुमचं कपडे काढून द्यायचा, मी हे माझे तिथपर्यंत कपडे भरून घेते. ठीक आहे. हां तर फ्रेंड्स आज खूप आनंदाची गोष्ट आहे कारण की आज आहे ना मला पण गिफ्ट भेटलेलं आहे माझ्या माहेरून. मला तर साड्या वगैरे भेटला, यांना यांचं गिफ्ट भेटलं आणि आज आणखीन एक गिफ्ट भेटणार आहे ते म्हणजे आईला. बरोबर ना? आणि वाढदिवसाचं गिफ्ट जे राहिलं होतं ते आज आम्ही आईला देणार आहे आमच्या दोघांकडनं. तर चला ते गिफ्ट आलेलं आहे. हा तर चला आता हे गिफ्ट आईला देऊ आणि आईला सरप्राईज देऊ कारण की आईला आम्ही सांगितलंच नाही आहे. काल आम्ही तसं तर गाडीचं काम करायचंच होतं पण एक काम हे पण होतं की बा आम्ही जे अंगठी आईसाठी बनवल. हां आणि दुसरं कारण हे की जे गिफ्ट आम्ही आईसाठी बनवायला टाकलं होतं ना ते पण हे आणायला गेले होते. तर गाडीचं काम म्हणजे गाडीचं काम सुरू होतं आणि दुसरीकडे यांनी आईचं गिफ्ट आणलं. तर चला आता आईचं गिफ्ट आईला नेऊन देऊ आम्ही खाली आणि हे जेवण करतील मग. ओके चलो चला द्या ना द्या ना तुमचं गिफ्ट. द्या 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 तुम्ही द्या, दोघांकडनं आहे ना द्या. तुम्ही दिलं का मी दिलं का सारखंच आहे. उघडून पा. नाही रिंग केली आम्ही आईसाठी. हो छान आहे ना घेतली होती. हा हा ना पण तुम्हाला फुलामधली पाहिजे होती की नाही. रिंग आणला होती मी म्हटलं होतं ना. रिंग अवेलेबल होते याचच तर माप दिलं ना. नाही याच देव तुम्ही का हो सुजला घरात बऱ्याच सुजला कुठे आहे जाऊनच तर नाही राहिली. सुजला हातात जात नाही, डाव्या हातात लवकर जाईल. सुजेला आहे ना होतो या बोटात येईल. याच बोटात या हातात इथं द्याल ती. पण जो त्याच्यातच घालत मग चांगली उठून राहिली. फिट वाटत आहे काय चेंज करून आणायची. बरं जाऊ दे हे घालून घ्या मग दिवाळीनंतर आणखीन एक दुसरी करून देणार रिंग मग पूर्ण अखंडवाली. अच्छा हा त्या दिवशी ते खडे धुतले होते ना हे केले होते ना मी पंचामृत.
ते तुमच्या दोघांची सोबत आणायची होती की नाही म्हणून मग आईला आताची हे देऊन दिली मग ते दोघांची सोबत आणू बनवून वाढदिवसाचं गिफ्ट तब्येत खराब आहे आईची चांगली आहे ना. दिवाळी नंतर आणखीन दुसरी आणणार मग करू हे घालून घ्या आता कुठे घ्यायची बनवून आणायची. हा दोघांची तुमची ते बनवून आणायची त्या दिवशी दिले ना मी तुमच्या पंचामृत वगैरे धुवून ठेवली होती ना पंचामृत धुवून पूजा करून त्या दिवशीच केली ना. त्या दिवशी आपण करून की नाही त्या दिवशी आपण पंचामृत धुवून पूजा करून मग दिवले चहातात आणि आणल्यावरी पूजा करून घ्या लागेल आणल्यावरी पूजा करून लागते त्याची तसं करून घे मग नंतर. ती अंडी घातली किती उलट लागलं हो ना. तर फ्रेंड्स आता पॅकिंग करून झालेली आहे आणि जी माझी पॅकिंग म्हणजे जे माझे कपडे आहेत ना हे भरपूर आहे तर म्हणून मग मी आहे ना यांच्या इकडचे याच्यामध्ये ठेवलं बाकीचे तर कपडे मी यांचे आहेत ना हे सर्व खाली ठेवलेले आहेत आणि याच्यावर माझे कपडे ठेवलेले आहेत. बघू शकता तुम्ही इथे मी आहे ना जीन्स घेतलेले आहेत माझे आणि खाली यांचे जीन्स आहेत. इकडे माझे टी शर्ट वगैरे घेतलेले आहे आणि खाली यांचे टी शर्ट वगैरे ठेवलेले आहेत एकसारखे आणि माझं मेकअपचं सामान ते पण मी यांच्याच साईडमध्ये ठेवलं आणि माझ्या इकडच्या साईडमध्ये आहे ना मी आमच्या ह्या कॅप वगैरे घेतलेल्या आहेत ज्या मी कोकणमध्ये घेतल्या होत्या त्यापासून मी घातलेल्याच नाही आहेत. तर म्हटलं चला आता तेव्हा तर नाही पण आता दोन वर्ष किती तीन वर्षानंतर कमी आल्या त्या म्हणून घेतल्या म्हणून मी याच्यामध्ये ह्या घेऊन घेतल्या आणि मी दोन कुर्ता सेट घेतलेले आहेत आणि तीन साड्या घेतल्या कारण की कसं आहे तिथे देवस्थान पण आहे तर तिथे मी साड्या घालणार आहे अदर मग जीन्स टॉप वगैरे ते घालणार. तर बस आता कणी वगैरे घेतली बाकी सर्व म्हणजे माझं सामान आहे चिल्लर म्हणजे मेडिसिन वगैरे ते मी या पर्समध्ये घेऊन घेतलं कारण की कसं एक सोबत बरं राहते म्हणून मी या पर्समध्ये घेतलं आणि ही छोटीशी पर्स ही माझी यूज करायला बाईच्यामध्ये काहीच नाही आहे रिकाम सामान वगैरे काहीच नाही तिथे गेल्यानंतर काय काय हां सॉरी याच्यामध्ये मी माझी गॉगल ठेवली तीन आहेत माझे एक हा आहे आणि एक हा तर हे तीन गॉगल घेतलेले आहेत मी तर ते या पर्समध्ये ठेवले बाकी पर्स पूर्ण खाली आहे बस बाकी पर्स पूर्ण खाली आहे पर्समध्ये काहीच नाही आता आता बघू तिकडे काही वाटलं तर मग मी ते घेऊन या पर्समध्ये ठेवून देणार. तर हे एक पर्स घेतलेली आहे बाकीचे आता हे कपडे वरच ठेवायचे म्हणजे हे ब्लाऊज वगैरे राहिले ठेवायचे. तर एक हात वगैरे पुसायसाठी छोटी नॅपकिन घेतली दोन टॉवेल घेतले आणि ह्या दोन आईने मला हे दिलेले आहेत काय म्हणतो त्याला आपण शॉल दिल्या अंगावर घेण्यासाठी कारण की कसं तिकडे थंडी जर असली तर आपल्या जवळ असलं बरं तर म्हणून मी ह्या दोन व्हाईटवाल्या शॉल घेतल्या तर हे मी छोट्या बॅगमध्ये ठेवणार आहे वर. तर इथे आणखी ते पण बॅग भरायची आहे माझी म्हणजे जे चिल्ड्रन सामान आहे ना खाण्यापिण्याचं ते मी त्या बॅगमध्ये घेणार आहे आणि ह्या दोन शॉल मी त्याच्यामध्ये ठेवणार. आणि इकडे त्यांच्या हाताने मी आहे ना चुडा मागून घेतला हा मिक्सवाला चुडा तर हा घेतलेला आहे मी लोणचं घेतलेलं आहे लिंबूचं आणि आंब्याचं तर ते पण याच बॅगमध्ये मी भरून ठेवते आपण अगोदर हे बॅग भरते मग मी ते बॅग भरते. चल ही बहुत देर हो रही खूप उशीर होत आहे माझा जर चेहरा पूर्ण डल झालाय कारण की मला झोप येत आहे आता चला लवकर लवकर मी माझी बॅग भरून घेते आणि उद्या सकाळी लवकर उठायचं आहे मला 3 वाजता कारण की आम्हाला 4 वाजता इथनं निघायचं आहे. तर म्हणून मी आता चेहरा वगैरे म्हणजे फेस वॉश करून घेते आणि मग आराम करते. तर चला आता फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि याचा ब्लॉग कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडने जे बरं आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मी फ्रेंड्स भेटूया तर अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये आणि हो आमचे ब्लॉग डेली बघा कारण की पुढे खूप मजा येणार आहे. स्किप अजिबात करू नका कारण की तुम्हाला तिकडचे ब्लॉग पाहायला मिळतील जिथे आम्ही फिरायला चाललो तिकडचे. तर प्लीज जो ब्लॉग आहे जो व्हिडिओ आहे ना हा स्किप नका करू. तर चला तर मग फ्रेंड्स तिथपर्यंत बाय बाय.